एक मोठी बातमी समोर येते, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही। मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय। या घडीची एक मोठी बातमी समोर येते, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही। मुंबई सत्र न्यायालयाने हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय। राणा दाम्पत्याला जामीन देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय, त्यामुळे राणा दाम्पत्यांवर राजद्रोहाचा जो आरोप दाखल करण्यात आला होता तो सिद्ध होत नाही असं मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं। एक मोठी बातमी समोर येते, राणा दाम्पत्याला जामीन देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय। आपले प्रतिनिधी प्रशांत गोडसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, या घडीची एक मोठी बातमी, राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही असं निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने नोंदवलंय, याविषयी अधिक माहिती। जगदीश, अगदी बरोबर। आपण जर बघितलं, राणा दाम्पत्यांना हनुमान चालीसा म्हणण्याबाबतचं जे त्यांनी आव्हान दिलं होतं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, आणि त्याबाबत वाचोसीवर जाऊन ते हनुमान चालीसा पठन करणार होते, या संदर्भात आपण बघितलं ज्या पद्धतीने राजकीय वातावरण तापलं होतं, त्यानंतर त्यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या निवासस्थानी खारून उचललं होतं, त्यानंतर त्यांच्यावरती राजद्रोह आणि यासोबत अनेक प्रकारचे कलम लावत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यांना, त्यासोबत ते पती पत्नी खासदार आणि रामदार दोघं पण लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला, गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्या अनुषंगाने ते कारागृहात होते। मात्र त्यांना जामीन ज्यावेळेस काल जामीन परवा जामीन देण्यात आला आणि काल ते ज्यावेळेस त्यांना घरी सोडण्यात आलं त्यानंतर आता सत्र न्यायालयाचं एक निरीक्षण पाहिलं म्हणजे त्या जामीन पत्रामध्ये नमूद करण्यात आलं होतं की राणा दाम्पत्याच्या विरोधात राजद्रोहाचा आरोप हा सिद्ध होत नाही, तो लावण्याबाबतची शंका उपस्थित केली सत्र न्यायालय। त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं ज्या पद्धतीने वारंवार भाजपकडनं बोललं जात होतं अशा प्रकारचा राजद्रोह लागू शकतो का, अनेक चर्चा देखील ऐकायला येतो, त्यामुळे आता निश्चितच कुठेतरी आता यावरनं विरोधक आक्रमक होतील आणि निश्चितच महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न राणा दाम्पत्य देखील करतील। आणि आज आपण बघितलं तर किरीट सोमा हे देखील दिल्लीला गेले, त्यामुळे निश्चितच कुठेतरी आता याबाबत ते तक्रार करतात का, हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे।